हेलो। आवाज तो है। हाँ, एक नवीन इनिशिएटिव। जसं मला कमेंट मध्ये मी बघितलं तर कमेंट मध्ये सांगत होते की सर, प्रश्न जे आपण रोज चालू घडामोडी घेतो आणि चालू घडामोडी घेताना काल ज्या चालू घडामोडी झाल्या, म्हणजे आता 1 आणि 2 2 तारखेच्या चालू घडामोडी आहे, आज आहे 3 डिसेंबर, तर तुम्ही 2 तारखेच्या ज्या चालू घडामोडी झाल्या त्यावर प्रश्न घेत चला। तर मी तुम्हाला 6 7 प्रश्न रोज, मी तुम्हाला जे आपलं दिवसाच्या घडामोडी झालेल्या होत्या कालच्या, त्यावर 7 प्रश्न ते 10 प्रश्न आपण घेत जाऊ आज। तसंच मी तुम्हाला इथे एक जवळपास 7 6 ते 7 प्रश्न, त्याचं विश्लेषण हे दोन्ही मी सुरुवातीला तुम्हाला विचारणार, कारण तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलेला असते, कालचं लेक्चर बघितलेलं असते। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपण रोज प्रश्नांची सुद्धा तयारी करायची आहे। आपल्याला फक्त ते तर नॉलेज घ्यायचं, सोबत आपली प्रश्नांचा सराव सुद्धा झाला पाहिजे, बरोबर? तर चला, लवकरात लवकर या लिंकला शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि सगळ्यांना सांगा। नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आज आहे 3 डिसेंबर मित्रांनो, ठीक आहे? चलो, चलो आवाज येतोय का? सांगा एकदा, यस नो? एक मिनिट, आपण लवकरात लवकर जॉईन करा बाकीच्यांनी जे आपले येणारे असतात रोजचे। ओके 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 योगेश, चला बघा। तर आपण या प्रश्नांना सुरुवात करू मित्रांनो। मी तुम्हाला जसं सांगितलं की नवीन इनिशिएटिव्ह ते म्हणजे काय, तर आपण या प्रश्न काल जे काही झालेलं आहे त्याच्यावर आपण काय करणार आहोत, तर प्रश्न सुरुवातीला घेणार आहोत। लेक्चरला सुरू करू। जीडीसी अकॅडमीला तुम्ही सोशल मीडियावर या सगळ्या फॉलो करू शकता। तुम्ही मित्रांनो, जीडीसी अकॅडमीची वेबसाईट आहे, जीडीसी अकॅडमीच्या वेबसाईटवर भरपूर सारा मटेरियल तुम्हाला उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे। तर वेबसाईट आहे, यूट्यूब चॅनल, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि लिंक्डइनला तुम्ही जोडू शकता माझ्यासोबत। अन अकॅडमीच्या माध्यमातून जे काही बॅचेस चालू आहेत सध्याला, त्या बॅचला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता। ही बॅच तुम्हाला मित्रांनो जे आहे ते साधारणतः 100+ सेशन्स तुम्हाला असतील, म्हणजे 150 तास, एक सेशन हे 1.5 तासाचं आहे। आणि या माध्यमातून तुम्ही सगळ्या तुमचा भारतीय राज्यघटना, राज्यसभा पूर्व मुख्य किंवा कंबाईंड पूर्व मुख्य जरी असेल तर त्याचा तुम्ही इथे पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करू शकता। या बॅच सोबत सामान्य अध्ययनची जी सिरीज आहे, ही सिरीज मित्रांनो 1000 प्रश्नांची आहे। 1000 प्रश्न तुम्ही, मी रोज 6 वाजता येतो असतो अन अकॅडमीवर, 6 PM ला माझ्यासोबत तुम्ही जॉईन करू शकता। ही बॅच आहे, त्याच्यामध्ये इतिहासमध्ये मी तुम्हाला ही बॅच आपण सुरू केलेली आहे। जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे हा कोड वापरायचा आहे आणि तुम्ही 1 महिना 3 महिने 6 महिने 12 महिने कोणत्याही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता। तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट मिळेल ज्यावेळेस तुम्ही जीडीसी लाईव्ह हा कोड वापरल्यानंतर। इनिशिएटिव्ह आहे, जसं मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, जे लेक्चर झालेलं आहे चालू घडामोडीचं, म्हणजे आता 2 दिवस कालचा जो लेक्चर होता ते 2 डिसेंबर काल आपण जे काही न्यूज घेतल्या होत्या त्या सगळ्या न्यूजवर आज आपण प्रश्न इथं घेतले। या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा जे कालचं जे काही झालेलं आहे
आहे ते रिव्हिजन होणार आहे. आणि म्हणून आजचं लेक्चर तुम्हाला थरोली बघायचं, प्रत्येक गोष्ट मी समजावून सांगणार आहे, अनालिसिस करणार आहे, त्याची इमेजेस तुम्हाला देणार आहे, त्यासोबत जे काही संबंधित माहिती आहे ते इथं देणार आहे. सोबत उद्याच्या लेक्चरला जेव्हा तुम्ही याल 4 डिसेंबरला, तर त्यावेळेस तुम्ही आजच्या लेक्चरचं म्हणजे 3 डिसेंबरला जे काही झालेलं आहे उद्या 4 डिसेंबरला तुम्ही त्याचे प्रश्न सोडवू शकाल. ठीक आहे मित्रांनो, 2 डिसेंबरचे प्रश्न घेऊ. सर्वप्रथम कृत्या म्हणजे कोणत्या कोर्टाने नुकताच निर्णय घेतला आहे की ती जात धर्म विचारात न घेता निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. पटकन सांगा. हे काल 2 डिसेंबर जे विद्यार्थी 2 डिसेंबरला होते इथे प्रेझेंट त्या सर्व विद्यार्थ्यांना याची आन्सर आलीच पाहिजे. ठीक आहे पटकन सांगा उत्तर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग सांगा. चला अलाहाबाद कोर्ट, कर्नाटक हायकोर्ट, त्याच्यानंतर दिल्लीचं जे हायकोर्ट आहे मद्रास हायकोर्ट. या प्रश्नाचं उत्तर अलाहाबाद. बर अजून याचा अर्थ मला असं वाटतं तुमच्या कमेंट बघून की तुम्ही 2 डिसेंबरचं जे काही चालू घडामोडी आहे त्या तुम्ही व्यवस्थित बघितल्या नाही म्हणून तुमचे आन्सर कदाचित फार कमी येतात आणि कदाचित चुकत पण आहे तुमचे आन्सर. कशामुळे तुम्ही काय कुठं कमी पडताय बघा. फार सोपं आणि हे तुम्हाला ज्यावेळेस बघा हे आपल्या जे आपला अभ्यासक्रम आहे ते इंडियन पॉलिटिशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामधला जो घटक आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट. बघा स्वामी तुम्ही स्वामीजी तुम्ही रोज येता तुम्ही सकाळच्या 10 वाजताच्या पॉलिटीच्या सेशनला. असे जे हे मुद्दे आहेत तुम्हाला हे माहीतच पाहिजे. हे फार थरोली तुम्ही याच्याकडे या न्यूज कडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे तर मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये हे फंडामेंटल राईट जो आपला चालू आहे त्याच्यामध्ये सांगणार आहे कोणता आहे. चला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जे की कर्नाटक हायकोर्ट आहे. कर्नाटक हायकोर्टानं अलीकडेच म्हणजे नुकतं म्हणजे काल 2 डिसेंबरला तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा लग्न करताना तुमच्या आवडीच्या म्हणजे तुम्ही आता याच्यामध्ये असं म्हणू शकता की एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केला आणि प्रेम केल्यानंतर त्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करता हे तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि जो तुमच्या घटनेनी तुम्हाला दिलेला आहे. उद्या तुम्ही तुमच्या आई वडिलाला असं म्हणू शकत एक ठामपणे जाऊन तुम्ही तुम्हाला म्हणणार आई वडिलासोबत भांडण वगैरे असं काही करू नका. तर मित्रांनो सर काल मी लेट आली होती म्हणून नाही माझं चुकलं. तर मी तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही रोज या लेक्चरला उपस्थित राहा. जर नसाल तर ऑफलाईन लेक्चर बघा पण बघत चला. एकही तुमचं झालं नाही पाहिजे. जर तुम्ही तुमची आवडीचा सोबत लग्न करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा हा मूलभूत आहे हक्क. आणि हे कोण सांगितलं? कर्नाटक हायकोर्टाने सांगितलं. पुढचा प्रश्न. चंद्रावरील जो खडक आहे तो आणण्यासाठी कोणत्या राष्ट्राने 1 डिसेंबर रोजी चंद्रावर आपलं यान यशस्वीरित्या उतरवलेलं आहे त्याच्यामध्ये USA म्हणजेच अमेरिका, त्याच्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स. पटकन उत्तर द्या. तुमच्याकडे 20 सेकंद आहेत फक्त. लवकर लवकर आन्सर द्या. चला टाइम अप. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजेच चीन. चीन हे उत्तर आहे. चीननं आपलं जे यान आहे ते 1 डिसेंबर 2020 रोजी हे चंद्रयान. आणि हे माहित आहे तुमच्यासाठी, परत एक एक्स्ट्राची माहिती घ्या की 1970 नंतर हे पहिल्यांदाच घडलं असं की या एवढ्या दिवसानंतर म्हणजे असं कोणतं तरी यान हे चंद्रावर फार विशेषतः तिथल्या रॉकसाठी लॉन्च केलंय. लुनार रॉक म्हणून ओळखलं जातं. चला खालीलपैकी कोणत्या क्रिकेटरने 12,000 वन डे धावा काढून सर्वात वेगवान बनलेला आहे कोणता. तर क्रीडामध्ये हा प्रश्न विचारला जातो. क्रीडा कंबाईन वाल्यांसाठी असे प्रश्न येऊ शकतात सी किंवा बी. पटकन सांगा या प्रश्नाचं उत्तर.
विराट कोहली. बर, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विराट कोहली. विराट कोहली यांनी 2 डिसेंबर 2020 रोजी जे एक दिवशीय याच्यामध्ये सामन्यात त्यांनी जवळपास 12,000 एवढ्या धावा काढलेल्या आहेत आणि त्यांनी जे आपले सचिन तेंडुलकर यांचा सुद्धा विक्रम मोडलेला आहे. पुढचा प्रश्न, 2021 प्रजासत्ताक दिवसासाठी त्या दिनी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपण दरवर्षी आमंत्रण करत असतो, तर 2021 प्रजासत्ताक दिन जो आहे त्या दिवशी कोणाला आमंत्रण केलेलं आहे? पटकन उत्तर द्या. बोरिस जॉन्सन, जो बिडेन, त्याच्यानंतर योशी हाई सुगा आणि इमॅन्युएल मॅक्रॉन. पटकन उत्तर द्या. चला ओके स्वामी जी, थैंक यू. पटकन सांगा काय नाव आहे यांचं. पर्याय क्रमांक 1 का 2. तुम्ही याचा अर्थ काल जे विद्यार्थी होते त्यांनी कालचं लेक्चर पूर्ण थरोली बघितलेलं नाही, याचा अर्थ तसा होतो. हे जे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1, जे बोरिस जॉन्सन म्हणजे हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत आणि 2021 प्रजासत्ताक दिवशी हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. म्हणजे याचं जे आहेत म्हणजे 2 डिसेंबरला 1 ते 2 डिसेंबरच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरती वार्तालाप झाल्यानंतर त्यांनी तशी काय म्हणतात त्यांची आपल्या जे काय म्हणतो आपण त्याला स्वीकारलेलं आहे निमंत्रण. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या कचऱ्यावर चालवल्या जाणाऱ्या 11.5 मेगावॅट ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे? पटकन सांगा कोणत्या केलेल्या आहे. हॅलो 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 पटकन सांगा काय होतं या प्रश्नाचं. मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, आपण काल बघितलं होतं की कोणत्या मुख्यमंत्री त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि हे त्या राज्यामधला पहिला असा प्रोजेक्ट आहे जो कचऱ्यावर म्हणजे 600 टन कचऱ्यावरती काय केलेलं आहे ते 11.5 मेगावॅट ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. आणि ही जी पायाभरणी आहे ही कर्नाटक YS काय म्हणतो म्हणता BS येदुरप्पा यांनी हे केलेली आहे आणि 11.5 मेगावॅट एवढी ही ऊर्जा निर्मिती केंद्र उभारलेलं आहे. 600 टन कचरा या महानगरपालिकेचा दोन त्या नगरपालिकेचा जो कचरा आहे आणि हा पहिलाच प्रकल्प आहे त्यांच्यामधला. ठीक आहे, चला पुढचं. फायझर बायोटेक कोविड लस वापरण्यास मान्यता देणारा पहिले राष्ट्र म्हणजे पहिला देश कोणता आहे, जगातील पहिला देश, देश म्हणा राष्ट्र म्हणा पहिला देश कोणता आहे. तेलंगणा चुकीचं आहे जाधव, तेलंगणा उत्तर चुकीचं आहे. यूएस म्हणजेच USA, कॅनडा UK आहे हे आणि आपलं इंडिया. पटकन सांगा. चला आपण याच्यावर काल बोललो होतो तर हे UK आहे, UK युनायटेड किंगडम यांनी 2 डिसेंबर 2020 रोजी जे काही लस आहे हे देण्याचा सुरुवात केलेला आहे. तर ते पहिला ते पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न, भारताने कोणत्या राज्यात वीज वितरण मजबूत करण्यासाठी ADB आशियन डेव्हलपमेंट बँक बरोबर 133 दशलक्ष डॉलरच्या कर्जाच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? ते मेघालय, मणिपूर, आसाम आणि त्रिपुरा. पटकन उत्तर द्यायचं. चला
ओके चला, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक म्हणजेच मेघालय आणि आशियन डेव्हलपमेंट, आशियाई विकास जी बँक आहे आशियन डेव्हलपमेंट बँकेने 133 म्हणजे 1 डिसेंबर 2020 ला 133 दशलक्ष डॉलरच्या कर्जाच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि हे मेघालयातील वीज वितरण क्षेत्राला बळकटी मिळाली तिथल्या आता वीज जिथे ज्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो की वीज प्रमाण जास्त आहे ऑब्व्हियसली तिथला जे काही प्रमाण आहे विकास आहे तो विकासाला गती मिळते म्हणून हे सर्वात मोठा या इकडच्या देशामध्ये आपल्या जे ईस्टर्न साईडला जे राज्य आहे त्यांच्यासाठी हा फायद्याचा प्रोजेक्ट ठरणार आहे मेघालयमध्ये एवढं मोठं झालं. आतापासून हे आपले 7 प्रश्न घेतले जे विद्यार्थी काल होते त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी आतापर्यंतच्या म्हणजे 1 आणि 2 डिसेंबर पर्यंत जे महत्वाचे होते मी ते आज 7 प्रश्न निवडलेले आहेत. आजपासून आज आहे 3 डिसेंबर, अजून एकदा सगळ्यांनी लक्ष द्या इकडे 3 डिसेंबर आहे मित्रांनो. आजच्या जे काही चालू घडामोडी असतील आज दिवसभराच्या पेपरला आलेल्या त्याच्यामध्ये लोकसत्ता असू द्या लोकमत मराठी 4 पेपर असतील लोकमत लोकसत्ता त्याच्यानंतर तुम्हाला सकाळ आणि महाराष्ट्र टाइम याच्या व्यतिरिक्त मित्रांनो मी द हिंदूचे काही कात्रण घेत असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला PIB पण मिळेल आणि जे काही महत्वाचे सोर्स असतील इवन ऑल इंडिया रेडिओमध्ये काही पण ते तुमचं PIB मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. तर हे सगळे ज्या न्यूज त्या मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य किंवा तुम्ही कंबाईन पूर्व मुख्य या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सगळ्या अनालिसिस करणार आहे आणि राहिला प्रश्न हेच जे चालू घडामोडी त्यामध्ये मी तुम्हाला इमेजेसचा वापर करणार आहे जेणेकरून तुम्ही त्या इमेजेस बघा बघून तुम्हाला येणाऱ्या ज्या एक्झाम मध्ये त्याच्याबद्दल विचारलं तर तुम्ही सहजरित्या प्रश्न टॅकल करू शकता. आजच्या 3 डिसेंबरच्या चालू घडामोडीला सुरुवात करू ठरवली बघा कारण याच्यावर उद्या प्रश्न मी घेणार आहे. तर IAF चं स्पेशल मिशन मध्य आशियाई देशातून ते सुरुवात केलं म्हणजे 50 वैज्ञानिकांची सुटका केली. ही कशी सुटका केली आपण तिथं हे जे मिशन आहे हे मिशन आपल्याला लक्षात ठेवायचं. कधी कधी या मिशन वरती प्रश्न विचारला जातो. 50 भारतीय होते कारण तिकडं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रशासनावर जो काही भर पडतो आहे ते प्रशासनावर भर पडतो म्हणून त्यांनी तशी तशी चर्चा झाली म्हणून या मिशनला जवळपास 19 तासाच्या स्पेशल मिशनसाठी इंडियन एअरफोर्सचं C-17 ग्लोबल मास्टर नावाचं हे जे विमान आहे याचं नाव लक्षात ठेवा फक्त या ग्लोब मास्टर नावाचं विमान हे मालवाहतूक विमान आहे. या मालवाहतूक विमानाचा इथं वापर करण्यात आला आणि हे जे आपले 50 भारतीय अधिक इथं त्यांना सुटका करण्यात आलेली आहे ही इमेज बघू शकता. आणि या विमानामध्ये हे मालवाहतूक विमानामध्ये ज्या COVID-19 रिलेटेड जे काही सुविधा आहे त्या सगळ्या याच्यामध्ये उपलब्ध असतात. डिस्टन्स असू देत काही प्रिकॉशन्स असू देत जे काही असतात त्या सगळ्या उपलब्ध या मालवाहतूक जे इंडियन एअरफोर्सचं C-17 ग्लोब मास्टर जे विमान आहे याच्यामध्ये ठीक आहे. मग याची सुटका झालेली आहे ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढचं पुढील आठवड्यामध्ये मित्रांनो होणारा जे कोरोना लसीचं जी सुरुवात आहे ती कशी सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आताच ब्रिटनच्या याच्याबद्दल बोललो होतो आणि ब्रिटन हा आपल्या जगातील पहिला देश असणार आहे त्याच्यानंतर दुसरा देश आहे रशिया. ही न्यूज का घेतली कारण याच्यामध्ये मी पहिला देश बद्दल तर तुम्हाला सांगितलं होतं की तो म्हणजे आहे ब्रिटन UK आहे. या UK नंतर दुसरा देश कोणता आहे तर ते दुसरा देश आहे रशिया. तर हा जो आपल्याला रशिया आहे ते तुम्हाला मी उद्याला जर वगैरे विचारलं तर ते तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हा दुसरा क्रमांकाचा देश आहे जो लसीकरण तो करणार आहे. आता त्याच्यानंतर हे सगळं सांगितलं मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगितलं असा कोणता देश आहे भारतांनी त्या देशासोबत आपल्या एक लस आहे त्या लसचा डोस तयार करण्यासाठी सुरुवात केली तर ते रशिया आहे आणि त्याचं Sputnik V हे नाव आहे या याच्यासाठी लक्षात घ्या. ते प्रश्न मी उद्याला तुमच्या समोर आणेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा H-1B व्हिसा वरचे जे काही निर्बंध आहे ते अमेरिकेनं न्यायालयामध्ये रोखलं. परत हे H-1B व्हिसा यावर एक प्रश्न आला होता हे कशासाठी आहे तर ते आपण बघू. मी टेलिग्रामला उषा मॅडम दोन्ही दिवसाच्या 1 डिसेंबर 2 डिसेंबरच्या मी PDF ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही GDC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जा तुम्हाला ह्या PDF प्रश्नासहित उपलब्ध आहेत. कृपया त्या बघा त्या डाउनलोड करा आणि तुमच्याकडे ठेवा ठीक आहे. आपण जर असं रोज केलं तर तुम्हाला एक चांगला रिव्हिजनसाठी सोर्स उपलब्ध होऊन जाईल. चला भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना विशेष उपयुक्त ठरणाऱ्या
H-1B व्हिसा जे आहे ते ट्रम्प प्रशासनाला लागू केलेले दोन महत्वाचे निर्बंध अमेरिकी न्यायालयाने ते रोखलेले आहे. अमेरिकी जे कंपनी आहे त्याच्यामध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे निर्बंध लागू केले होते. मग याच्यामध्ये या न्यायालयाच्या या निकालामुळे हजारो भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना दिलासा मिळालेला आहे. तर H-1B व्हिसा काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे तुम्ही हा अमेरिकी कंपन्या ज्याच्या मदतीने विशेष कौशल्य असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना ते तुम्हाला कामावरती घेतात. मग तुम्हाला इथून भेटल्यानंतर तो बिझनेस व्हिसा आहे. H-1B व्हिसा म्हणजे बिझनेस व्हिसा आहे हा एक लक्षात ठेवा. आणि दरवर्षी साधारणतः 85,000 H-1B व्हिसा हा जारी केला जातो. मग या प्रकारचा व्हिसा 3 वर्षासाठी साधारणतः हा दिला जातो. मग या व्हिसाचं नूतनीकरण करणार येतं. आता हा जो भाग आहे याच्यामध्ये सर्वात म्हणजे 6 लाख कर्मचाऱ्यात भारत आणि त्याच्यामध्ये चीनच्या कर्मचाऱ्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे USA मध्ये जाण्याचं. पुढचा एक न्यूज आहे जी महत्वाची आहे ती म्हणजे इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे पुरस्कार इथं जाहीर केलेले आहेत 2020 चे. मित्रांनो हे कशासाठी दिले जातो तर हे 6 प्रकारामध्ये ज्याचं कॉन्ट्रीब्युशन इन 6 कॅटेगरी जर त्यांनी त्या कॅटेगरीमध्ये रिसर्च केला असेल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज, लाईफ सायन्स, मॅथमॅटिकल सायन्स अँड फिजिकल आणि लास्टला 6 ते आहे सोशल सायन्स. म्हणजे इन्फोसिस जो हा पुरस्कार आहे हा पुरस्कार इन्फोसिस फाउंडेशन द्वारा दिला जाणारा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय शास्त्रज्ञ संशोधक जे असू द्या अभियंते सामाजिक आणि शास्त्रज्ञांना याला दिला जातो. आणि वैज्ञानिक याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलं आणि संशोधनास देण्यात येणारा हा भारतातील सर्वोच्च आर्थिक पुरस्कार मानला जातो. आणि हा प्रकार 6 विभागामध्ये दिला जातो इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स मध्ये दिला जातो लाईफ सायन्स मॅथमॅटिकल जे तुम्हाला मी सांगितलं. आणि याच्यासोबत पारितोषिक दिलं जातं एक सुवर्ण पदक त्याच्यानंतर एक पत्र दिल्या जातं त्याच्यासोबत एक इनाम म्हणून 65 लाख रुपये एवढी अमाऊंट दिल्या जाते. आणि हे जगभरातील मान्यताप्राप्त जे विद्वान आहेत त्या प्राध्यापकांना याचा समावेश याच्यामध्ये असतो. 275 नामांकनांकरून हे इन्फोसिस पुरस्कार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सोबत मित्रांनो याचा उद्देश काय आहे फार महत्वाचा आहे जर विचारला गेलं तर तुम्हाला हे आपल्या राज्यसेवा पूर्व मुख्यासाठी कामाला येतं. बघा उद्देश काय आहे तर गरिबीतील गरीब जे मुलांना पोषण शिक्षण आरोग्य सेवा व निवारा याची पुरेशी उपलब्धता असेल आणि त्याच्यानंतर तसेच अधिक चांगल्या भविष्याचा आत्मविश्वास असेल असं भारतामध्ये निर्माण करणं हे इन्फोसिस सायन्स फाउंडेशनच्या विश्वासाचं स्वप्न आहे. त्यांचा उद्देश हा तो आहे. पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर हा दरवर्षी संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी 6 प्रकारामध्ये दिला जातो. मी सांगितलं तुम्हाला इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज, लाईफ सायन्स, मॅथमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स आणि सोशल सायन्स यामध्ये हा 6 प्रकारामध्ये हा पुरस्कार दिला जातो त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिला जातो. आणि या पुरस्कार प्रत्येक प्रवर्गासाठी सुवर्ण पदक सन्मानपत्र आणि $1,00,000 म्हणजे साधारणतः आजच्या जर घडीला बघितलं तर ते 75 लाख रुपये जवळजवळ एवढी इन्कम होते. पण ते डिपेंड करतं त्या रुपयाच्या अवमूल्यनाच्या धर्तीवर. बघा ही जी आहे तुम्हाला इथं मी इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे जाहीर झालेले पुरस्कार. तर मित्रांनो मी माझी एम्प्लॉई आहे इन्फोसिसचा तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की मी 5 वर्ष इन्फोसिस मध्ये काम केलं. 2014 पासून ते 2019 पर्यंत मी इन्फोसिस मध्ये होतो आणि मी 2019 जानेवारी इन्फोसिस सोडलेला आहे पूर्णपणे. चला तर सन 2020 साठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार त्याच्यामध्ये अभियांत्रिक व संगणक विद्यांसाठी हरी बालकृष्ण, मानवी विद्यांसाठी डॉक्टर प्राची देशपांडे, त्याच्यानंतर तुम्हाला जीवन विज्ञान डॉक्टर राजन शंकरा नारायणन, त्याच्यानंतर भौतिक शास्त्र अरिंद घोष, त्याच्यानंतर गणित विज्ञान गौरव चटर्जी आणि सामाजिक विज्ञान राज चट्टी हे 6 लोक 6 विभागामध्ये यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हे जे फाउंडेशन आहे इन्फोसिस सायन्स फाउंडेशन स्थापना 2009 मध्ये एक स्वयंसेवी संस्था म्हणून स्थापना झालेली आहे. पुढे क्वेश्चन सॉल्विंगसाठी कुठला बुक ठीक राहील सर? बर सांगतो मुस्कानजी. जागतिक संगणक साक्षरता दिवस 2 डिसेंबरला होता. 1 डिसेंबरला कोणता दिवस होता सांगा बरं? 1 डिसेंबर तुमच्यासाठी हा माझा प्रश्न आहे. 1 डिसेंबर आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो आंतरराष्ट्रीय स्तरावर? पटकन कमेंटमध्ये सर्वांनी सांगा. पुढे आहे जे जागतिक संगणक साक्षरता दिवस जो आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जे
अंडर जो पॉप्युलेशन जे आहे जागतिक संगणक साक्षरता दिवस याच्यामध्ये जे आहे की अधोरेखित आपण म्हणतो ना त्या समुदायामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 डिसेंबर रोजी हा साजरा करण्यात जातो. याच्यामध्ये या दिवशी तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देता विशेषतः मुले आणि स्त्रियांमध्ये ही साक्षरता घडावी म्हणून हा याच्याकडे इनिशिएटिव्ह घेतला जातो. बर चला ओके ठीक आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या जागतिक संगणक साक्षरता दिनाचा इतिहास जो आहे मित्रांनो या दिवशी या भारतीय संगणक कंपनी NIIT ने 2001 मध्ये विश्व्या वर्धापन दिनानिमित्त हे केलेलं आहे आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस जो आहे 2001 मध्ये 2 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आता विशेषतः म्हणजे मित्रांनो तुमच्यापैकी कोण सांगेल की कोणाला म्हणजे कॉम्प्युटरचे जनक कोणाला म्हटलं जातं कमेंट सेक्शन मध्ये पटकन सांगा. चला कर्नाटकचा पहिला बिडाडी येथे हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट झाला ते तुम्ही इथे लक्षात घ्या की या प्रोजेक्ट वरती मी तुम्हाला प्रश्न विचारला होता 600 टन हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे. चला आपण पुढचा अजून प्रश्न घेऊ पुढची न्यूज घेऊ. IOCL ने भारताचे पहिलं 100 ऑक्टन प्रीमियम पेट्रोल लॉन्च केलं. हे पहिलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस जे आहे स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील प्रथम स्वदेशी विकसित 100 ऑक्टन प्रीमियम पेट्रोल लॉन्च केलेलं आहे आणि हे जे आहे याला या इंधनाचा उपाय आणि त्याच्यामध्ये काही कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे सुरुवात केलेली आहे. XP 100 बॉन्ड्स जे आहे याच्या अंतर्गत बाजारामध्ये आणलेलं जाईल आणि याच्यामध्ये हे कशाच्या संबंधित आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रथम स्वदेशी विकसित 100 ऑक्टन प्रीमियम पेट्रोलियम हे स्वदेशी आहे म्हणून त्याचा प्रश्न बनण्याची शक्यता आहे. कंबाईनसाठी वगैरे सांगता येत नाही बनू शकतो ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची उपलब्धता कशी होणार आहे तर XP 100 हे जे काही बॉन्ड आहे तर मित्रांनो ह्या टप्प्याटप्प्याने होणार आहे देशभरामध्ये आणि याच्या जेव्हा हे उपलब्ध करून देण्यात येईल आणि जेव्हा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 10 शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये दिल्ली गुडगाव नोएडा त्याच्यानंतर तुम्हाला आग्रा जयपूर आहे चंदीगड आहे लुधियाना मुंबई पुणे या अलाहाबाद अहमदाबाद या ठिकाणी तुम्हाला हे बॉन्ड उपलब्ध असणार आहे आणि या जे प्रक्षेपानंतर भारत जागतिक स्तरावर अशा निवडक राष्ट्रामध्ये सामील झाला आहे ज्याचा ज्या दर्जेदार इंधन जे आहे आतापर्यंत या अशा दर्जेदार इंधनाची केवळ काहीच देशामध्ये म्हणजे 6 देशांमध्ये उपलब्ध होती. त्याच्यामध्ये एक US होता 2 नंबर जर्मनी 3 नंबर ग्रीस 4 नंबर इंडोनेशिया 5 नंबर मलेशिया अशा पद्धतीचा आणि 6 नंबर इस्रायल. आता 7 नंबर जो आहे आपला भारत देश असणार आहे जे अशा दर्जेदार इंधन म्हणजे प्रोडक्टिव्ह असणारं जे काही इंधन आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे ठीक आहे. चला विजय भाटकर आपल्या वैभवजी आपल्या जागतिक लेवलला कोणाला जनक म्हटला जातं हा माझा प्रश्न होता तुमच्या सर्वांसाठी. तर याच्यामध्ये जे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि ची स्थापना 30 जून 1949 झाली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स हा इंडेक्स फार महत्वाचा आहे याला IMP करून ठेवा सर्वजण ठीक आहे. IMP तर मित्रांनो याच्यामध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स जो आहे अफगाणिस्तान पाकिस्तान इंडिया श्रीलंका नेपाळ बांगलादेश भूतान हे आपले शेजारील राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राच्या संदर्भातील इथं दिलं. पण मी तुम्हाला या इंडेक्सच्या आतमध्ये जाऊन या पुस्तकाबद्दलचीच माहिती सगळी सांगतो तर तुम्हाला कदाचित मी फार डिटेलमध्ये अनालिसिस घेण्याचा प्रयत्न करतो. याच्याबद्दल तुमचा प्रश्न कसा जरी फिरून आला तर तुमचा एक सुद्धा मार्क तिथून जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर हे जे आहे मित्रांनो ग्लोबल टेररिझम इंडेक्स त्याला आपण GTI 2000 मध्ये हा 2019 मध्ये जे काही दहशतवादानं धुमाकूळ घातला होता आपल्यामधला पुलवामा अटॅक जो होता त्या पुलवामा अटॅकचा सुद्धा इथं केलेला आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा जो काही बऱ्याच वेळेस अटॅक होतो तिथं पण ते सुद्धा कन्सिडर केलं जातं काही देशांमध्ये. आपण त्या टेररिझम त्याबद्दल बघू. इथं थोडस लक्ष द्या जे ग्लोबल टेररिझम इंडेक्स जो आहे तर आता याचा काय मेजर इम्पॅक्ट आहे तुम्हाला दिसत असेल बघा तर एकदम द इम्पॅक्ट ऑफ टेररिझम व्हेरी हाय. आता मी असं तुम्हाला इथे सांगणार आहे ज्यामध्ये 10 जो आहे इथे रेशो दिसतो का तुम्हाला शेवटी एकदम बघा व्हेरी हाय म्हणजे 10 8 म्हणजे हाय मीडियम म्हणजे 6 त्याच्यानंतर लो म्हणजे 4 व्हेरी लो म्हणजे 2 नॉट इम्पॅक्ट म्हणजे 0 आणि त्याच्यामध्ये नॉट इन्क्लुडेड याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा नाही ते म्हणजे व्हाईट कलरचा. तुम्ही जर बघा तुम्हाला खालच्या साईडला इथे सर्वांना दिसते का सांगा यस नो सांगा पटकन. खालच्या साईडला दिसते का
आता तुम्ही जर देश बघितला तर हे जो देश आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचा हा देश, या देश हा जो वाईट आहे हा असा देश आहे की या टेररिझम ऍक्टिव्हिटी मध्ये याचा कोणताच संबंध नाही. म्हणजे हा जो देश आहे हा देश कोणता आहे सांगा बरं पटकन, हा देश कोणता आहे मित्रांनो, हा देश या टेररिझम ऍक्टिव्हिटी मध्ये हा इन्क्लूड नाही आहे. दुसऱ्या नंबरला हाय लेवलला जर आपण बघितलं तर तुम्हाला हा देश कोणता आहे, हे कॉन्टिनेंट कोणता आहे, हे आपण याला लॅटिन किंवा उत्तर अमेरिका हा भाग म्हणतो, हा मेक्सिकोचं जे आहे त्याच्यानंतर हा अमेरिका आहे, हा कॅनडा आहे, इकडे तुम्हाला हे अलास्का आहे, तर हा जो भाग आहे हे इकडे तुम्हाला ब्राझील दिसतंय. तर ब्राझील मधून दोन गेलेले आहेत, दोन, एक म्हणजे बघा परम संगणक, ठीक आहे दिसते, इकडच्या साईडला हे चिली आहे, अशा पद्धतीचा हा जो देश इथं कन्सिडर केलेला आहे हे तुम्ही बघा. तर याच्यामध्ये जो लो व्हेरी लो म्हणजे काय तर हा देश आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ब्राझीलचा जर विचार केला तर लो लेवलला तुम्हाला याचं प्रमाण दिसतं, लो लेवलला तुम्हाला इम्पॅक्ट आहे टेररिझमचा. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा तो आहे, आणि तुम्ही अमेरिकेमध्ये तुम्हाला तो मेडियम लेवलला टेररिझम दिसतील, म्हणजे अलास्का अमेरिकेचा भाग वगैरे तो, त्याच्यानंतर मेक्सिको वगैरे सगळा तो भाग. हाय लेवलला जो आहे ते देश याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन इथं काही देशांची यादी घेतलेली आहे. ही यादी तुम्हाला जर शोधत बसला तर भेटणार नाही लवकर, यांचं पुस्तकच असतं, यांची फार मोठी एक बुक पब्लिश होतं, त्या बुकवरून हे इमेजेस मी तुम्हाला देतोय इथं घेऊन. तर मित्रांनो या कंट्रीजला जर तुम्ही व्यवस्थित विचार केला किंवा इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. इथे बघा अफगाणिस्तान सर्वाधिक, अफगाणिस्तान जो आहे तो हाय रेटेड आहे. मी तुम्हाला जसं या ठिकाणी सांगितलं बघा अफगाणिस्तान हा एक नंबरला, म्हणजे याची रेटिंग जी आहे मित्रांनो 9.592 एवढा पर्सेंट जो आहे, सर्वाधिक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होणारा अफगाणिस्तान. दोन नंबरला येतं आपल्या शेजारी कंट्रीमध्ये पाकिस्तान, तीन नंबरला आपला इंडिया येतो. मी तुम्हाला हे बघितलं तुमच्या लक्षात येईल, पहिल्या नंबरवरती येतात सर्वाधिक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होणाऱ्या अफगाणिस्तान, इराक आहे आणि नायजेरिया. मित्रांनो सर्वाधिक टेररिझम इथं आहे, टेररिस्ट जे आहे ऍक्टिव्हिटी ज्या होतात त्याच्यामध्ये तीन देश आहेत. त्याच्यानंतर दोन नंबरला जर बघितलं तर तुम्हाला सिरिया, सोमालिया, येमेन, पाकिस्तान, इंडिया, म्हणजे आपल्याला इथं बघायला मिळतं. आपला जो रेशो दिसतो का हा रेड कलरचा, इंडिया 8 नंबरवर आहे. मग इंडिया हा कोणत्या कलरमध्ये आहे बघा, इथे हाय इम्पॅक्ट जो आहे हा भाग, हाय इम्पॅक्ट इंडियावरती सुद्धा होतो टेररिझमचा, 7 पॉइंटमध्ये स्कोर आहे आपल्या इंडियाचा. त्याच्यानंतर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, फिलिपिन्स, माली, हे असे आहेत, इजिप्त वगैरे, या लिबिया आहे, तुर्की आहे, बाकीच्या बरे, श्रीलंका आहे. त्याच्यानंतर चांगले देश कोणते आहेत तर फिनलँड आहे, घाना आहे, कुवेत आहे, जपान, असे जे काही आहे, रिपब्लिक ऑफ द कांगो आहे, मलेशिया, पेरू, ऑस्ट्रेलिया वगैरे, ही सगळे देश आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फार कमी कंट्रीज बघायला मिळतात. बरे हे विचारात कशा घेतल्या जातं याचे मी तुम्हाला काही पार्ट सांगतो. जसं जे रिझल्ट आहे ग्लोबल टेररिझम तो मॅप आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर ज्याच्यावर इम्पॅक्ट होतो तो इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होतो या टेररिझमचा, त्याच्यामध्ये तो विचारात घेतला जातात. ती कोणत्या प्रकारची स्थानिक पातळीवरती सुद्धा टेररिझम असे कोणते आहेत, इकॉनॉमिक इम्पॅक्ट बाय द कंट्री अँड रिजन, केस स्टडी त्याच्यावरती व्यवस्थित केल्या जातात. हे सगळे विचारात घेऊन ट्रेंड्स इन टेररिझम, रिजनल ट्रेंड्स, हे प्रकारचे सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. त्याच्यानंतर शिफ्टिंग लँडस्केप ऑफ टेररिझम, टेररिझम बाय सिस्टम थेअरी, कॉन्ट्रीब्युशन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारात घेऊन तो टेररिझम ऍक्टिव्हिटीचा जो भाग आहे तो इथं घेतला जातो विचारामध्ये. आणि अशा पद्धतीचा हा पूर्ण तुम्ही लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये मी उद्याला जेव्हा तुम्हाला सांगणार आहे त्यावरती मी तुम्हाला प्रश्न यावर घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी 10 प्रश्नांचा समावेश करेन. तर रोज आपण प्रश्न आणि हे जर आपण सुरू केलं तर आपल्याला रिव्हिजन आणि रोज चालू घडामोडीवरती जे काही कमांड आहे येणाऱ्या काळानंतर, म्हणजे 1 महिन्यापर्यंत आपण इतकी चांगल्या पद्धतीची कमांड करू की आपल्याला कसा जरी प्रश्न विचारला तर आपण सहजरित्या त्याला फोकस करू शकतो. ठीक आहे, होप तुम्हाला आजचं, मला सांगा तुम्हाला ही जी मेथड आहे, ही जी पद्धत असेल, प्रश्न कालच्या न्यूजवरती आज प्रश्न घेणं आणि प्रश्नानंतर आजची न्यूज, ही मेथड कशी वाटली आजचं लेक्चर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. AO सर इंडिया कसा काय, AO म्हणजे काय, काय म्हणायचं तुम्हाला.
एक अफगाणिस्तान, दोन पाकिस्तान, तीन भारत. तीन भारत ते आपल्या शेजारील कंट्री बद्दल बोलतात मॅडम. भारत हा जो आहे, भारताचा क्रमांक, मी भारताचा रेशो जर घेतला तर 8 पॉइंट समथिंग आहे. आणि भारतामध्ये सुद्धा टेररिस्ट ऍक्टिव्हिटी चालत असतात, ठीक आहे. तर प्रमाणामध्ये आत्ताच्या आत्ता सर्वांनी जीडीसी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलला जा. तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जीडीसी अकॅडमी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा. सगळे आत्तापर्यंत 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, आज 3 डिसेंबर, सगळ्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध आहे तसं ऍज इट इज मी तिथं पेस्ट करत असतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. तुम्ही तिथून ते डाउनलोड करा, तुमच्याकडे त्या ठेवा. फार कमी साईज आहे त्याची, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होतो रिव्हिजनसाठी. चला, सर्वांनी या लेक्चरला लाईक करा. लाईक करायला पैसे काय, तुम्ही फार लगे कंजूसी करत असता. वर्ल्ड मध्ये इंडिया आठवा. हां सर, खूप छान, थँक्यू थँक्यू. चला आपण या पद्धतीने पुढे जाऊ. आणि लगेच मी 10 वाजून 10 मिनिटांना अनअकॅडमीवर जे आहे, मी अनअकॅडमीच्या ॲपवर जाणार आहे. तिथं स्पेशल क्लास आहे आपला, 6वीचा भूगोल घेतोय आपण, चालता बोलता उजळणी, स्टेट बोर्डची चालता बोलता स्टेट बोर्ड उजळणी हे सिरीज सुरू केलेली आहे, पूर्ण कंप्लीट करतोय आपण. आज आपण घेणार आहोत 6वीचा भूगोल. जबरदस्त व्हिडिओ, झकासर, छान मेहनत घेतली आहे तुम्ही, खूपच मेहनत आहे, वेळ खूप जातो याच्यामध्ये करण्यासाठी. तुम्ही जर याची क्वालिटी बघितली तर टाईप करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बघा. प्रत्येक गोष्टीचा आपण इथं विचार करतो, इवन तुमच्यासाठी पण सगळ्या गोष्टीचं इथे आपल्याला. चला, जर आवडला असेल त्याला लेक्चरला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत. बाय, टेक केअर, भेटूया.